नेते जर काँग्रेसला सोडून जात असतील तर म्हणजे खरंच तुम्ही सरेंडर झालात पहिलेच असंच म्हणायचं का? त्याचा काय संबंध, तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो ना. अनेक वेळा तिकीटं कापली जातात, आपली विचारधारा सोडायची का नाही हा आपला विषय असतो ना. आणि माझं असं मत आहे की मिलिंद देवरा सोडून गेले कारण का मित्र पक्षामध्ये ती सीट शिवसेनेला गेली, त्याच्यामुळे. आणि कदाचित असंही असू शकतं की जे आत्ता ज्या आघाडीत ते गेले आहेत त्यांच्याकडे दुसरा कॅन्डिडेटही नव्हता याचा अर्थ, म्हणून तर त्यांनी इम्पोर्ट केला ना कॅन्डिडेट. एवढे वर्ष कट्टरपणे ते काँग्रेसमध्ये राहिले, सगळं केलं, कुठेतरी जेव्हा तुम्ही इंडिया आघाडी म्हणून येता, असे लोक जर जात असतील काँग्रेसला सोडून जे कट्टर काँग्रेसी आहे, तर याचा फटका साहजिकच सगळ्यांना, म्हणजे अख्ख्या राज्यात, म्हणजे जे काही निवडणुका समोर जाणार आहात त्याला बसणारच. मला नाही वाटत अजिबात. मुंबईत सर्वे बघा ना, पण जर ते प्लसमध्ये येत असतील ते विन, तुम्ही बघा ना सर्वे तर विचारा. मी मुंबईत राहते, माझे अनेक, मला नाही माहिती, तुम्ही माहिती काढा ना. मी मुंबईत राहिलेले, ते माझे, माझा नवरा मुलं मुंबईत राहतात, ते अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत. ताई, पण राहुल गांधी यांची न्याययात्रा आजपासून सुरू होते आणि याच दिवशी खरं तर ही वेळ साधून मिलिंद देवरांनी मुद्दामून पक्षप्रवेश करावा असं काही ठरलं असावं किंवा काय नेमकं हे राजकारण? त्यांना तिकीट ऑफर केलं असेल जे कदाचित त्यांना इथे मिळणार नसेल असं त्यांना वाटलं नसेल, त्याच्यामुळे कदाचित ते गेले असतील. कारण का काँग्रेसमध्येही त्यांच्या वडिलांना अनेक वर्ष मंत्रीपद, मुंबईचे अध्यक्ष त्यांचे वडील राहिलेत, मिलिंद देवरा स्वतः अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे नक्की त्यांच्यात अंतर्गत काँग्रेसमध्ये काय झालं याच्यावर मला भाष्य करता येणार नाही. पण एक नक्कीच आहे, त्यांची महायुती आहे, करेक्ट. महायुतीकडे साऊथ मुंबईला कदाचित कॅन्डिडेट नसावा. राहुल हे कॅन्डिडेट दिल्यानंतर म्हणजे जिंकतील का ते? ते मला कसं माहिती, ते मुंबईची जनता ठरवणार, मी नाही तिथली मतदार. सदानंद सुळे मतदार आहेत, मी नाही. प्रश्न सदानंद सुळे, प्रश्न ते आता सदानंद सुळेना विचारा, त्यांचं मतदार. नाही नाही, मतदारसंघातले एकतर मी तिथे मी फार कमी राहते मुंबईमध्ये, त्याच्यामुळे सदानंद सुळेंचं मतदान कोणाला ते करणार. मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं मिलिंद देवरांना, म्हणजे पंजाला मतदान केलं होतं, यावेळेस कोणाला करणार मला नाही माहिती.